राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोरेगाव तालुक्यात कायम विविध समाजाला दिशादर्शक संदेश देणारे उपक्रम राबवित असतात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर शाळेच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली NDRFच्या जवानांसाठी स्वतः राख्या तयार केल्या असून त्या सर्व राख्या जवानांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वैशाली बगाव यांनी दिली आहे। पावसाळ्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती जिथे तयार होते तिथे आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असणाऱ्या जवानांसाठी कोरेगाव येथील सुभाषनगर मराठी शाळेच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार केल्या आहेत। या उपक्रमातून नकळत राष्ट्रभक्ती, श्रम, प्रतिष्ठा यासारखी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच निपुण भारत हा सध्या सुरू असलेला महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणजेच कृतीतून शिक्षण यातून रुजवला जात असून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी स्वरोजगार निर्मितीचे धडे यामार्फत दिले जात आहेत। आपल्या राख्या सैनिक बांधवांपर्यंत जाणार याचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। या उपक्रमाचं कौतुक कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्ताराधिकारी वनिता मोरे, केंद्रप्रमुख सर्जेराव धनावडे यांनी केलं आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा बर्गे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष सहकार्य केलं आहे। नमस्कार, मी वैशाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव येथे कार्यरत आहे। माझ्याकडे इयत्ता दुसरीचा वर्ग आहे आणि आम्ही सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये जो नवीन उपक्रम राबवतोय त्या उपक्रमाचं नाव आहे राखी तयार करणे। आणि ह्या राख्या आम्ही इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतोय आणि या राख्या बनवून आम्ही जी कराडमध्ये NDRFची टीम आहे आता सध्या कार्यरत की जी महापुरामध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं काम करत आहे आणि त्या देश सेवा करणाऱ्या NDRFच्या जवानांना आम्ही ह्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या तिथं जाऊन प्रत्यक्ष पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधी तिथं जाऊन बांधणार आहेत। आणि याशिवाय आम्ही इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभाव, श्रम, प्रतिष्ठा आणि देशभक्ती ही मूल्य रुजवण्याचा। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, सुभाषनगर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।